चंद्रभागा नदीमध्ये घाट जोडण्याचे काम मागील वर्षापासून सुरू करण्यात आले असून हे काम आषाढीपूर्वी करण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी सांगितले होते. मात्र हे काम खूपच संत गतीने सुरू असल्याने या कामाला कदाचित आणखी एक वर्ष लागणार का असा सवाल भाविकातून व्यक्त होतोय. तीर्थक्षेत्र असणाऱ्या पंढरीचा विकास करण्यासाठी शासनाने अनेक कामे सुरू केली. चंद्रभागेच्या नदीमध्ये घाट जोडणीचे काम सुरुवातीला प्रगतीपथावर होणार असल्याची घोषणा झाली. आषाढी यात्रेपूर्वी काम पूर्ण होणार असे बोलले जात होते. यासाठी दर्जेदार दगड आणून ते घडवण्याचे काम सुरू करण्यात आले. घाटाच्या बाजूला आणि राहण्यासाठी कुंडाचे काम सुरू केले. हे काम मध्येच खासोगतीने सुरू होते, परंतु कोणती अडचण आली की आता हे घाट जोडणीचे काम थांबलेले दिसत आहे. चंद्रभागा विकास कामात सर्व घाट जोडणी करून या ठिकाणी भाविक वारकऱ्यांसाठी कायमस्वरूपी स्वच्छतागृह तसेच महिलांसाठी चेंजिंग रूम बांधण्याचे काम ही करण्यात येणार आहे. हे काम आश्वासनाप्रमाणे पूर्ण होईल असे सध्या तरी दिसत नाही. 2-3 महिने उन्हाळा आहे, अशा वेळीच काम सुरू ठेवून पूर्ण करण्याचा प्रयत्न संबंधित खात्याने करावा. पावसाळा सुरू होताच दौंड व उजनीतून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येते. यामध्ये काम करताना अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. यासाठी घाट जोडणी काम वेळीच पूर्ण करण्याची आवश्यकता आहे.